पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी. हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे महापालिकेनं कोरेगाव पार्कमधल्या असलेल्या वॉटर्स आणि ओरिल्ला या पबवर आता कारवाई केली आहे. बुलडोझर जेसीबीच्या साह्यानं पबचं बांधकाम पाडण्यात येते. कोरेगाव परिसरामध्ये कोरेगाव पार्क या परिसरामध्ये असलेल्या बेकायदेशीर पब बांधकामांवर ही कारवाई आता पुणे महापालिकेनं सुरू केली आहे. त्यामुळे पुणे महापालिका आता ॲक्शन मोडवर आलेली आहे. पुण्यामधल्या या पबमध्ये जे काही घडत होतं अवैधरित्या आणि त्यासंदर्भात आता कारवाई होताना दिसतीये. पुणे महापालिकेनं या सर्व पबवर आता कारवाई करायला सुरुवात केली. आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया निलेशकडे. निलेश, कोरेगाव पार्क परिसरामध्ये बेकायदेशीर पब आहेत, तिथे बांधकामं बेकायदेशीर झालेली आहेत, कारवाई सुरू असल्याचं दिसतंय, काय नेमकं चित्र आहे? अनुपमा, खरं तर हे जे बेकायदेशीर बांधकाम आहेत त्या बांधकामावर अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. कारवाई झाली आहे. खरं सांगायचं झालं तर जे हिट अँड रन प्रकरणानंतर पोलीस असेल किंवा एक्साईज डिपार्टमेंट असेल त्यानंतर आता पुणे महानगरपालिका ही ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे. कोरेगाव परिसरामध्ये जे बेकायदेशीर पब चालकांनी जे बांधकाम केलेलं आहे ते आता जमीनदोस्त करण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे. खरं तर कुठल्याही प्रकारची परवानगी आणि बेकायदेशीर असल्यामुळं हे पबचे जे बांधकाम आहे ते पाडलं जात असल्याचं या ठिकाणी पालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे. दोन पब आहेत, त्या पबवर आता ही कारवाई चालली. वॉटर्स आणि ओलिओ ह्या दोन पब आहेत, त्यांचं बांधकाम हे क्षमतेपेक्षा बाहेर होतं आणि बेकायदेशीर होतं, त्यामुळे ती कारवाई केली जात आहे असं महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र एकूण जर पाहिलं तर आता ह्या प्रकरणानंतर पुण्यामध्ये ॲक्शनचा सिलसिला पाहायला मिळत आहे. पोलीस यंत्रणा असतील, आता महानगरपालिका असतील, हे सगळे मिळून या प्रकरणामध्ये लक्ष घालून कारवाई करत आहेत. एवढंच नव्हे तर आता जो अल्पवयीन झाली असती तर निश्चितच अशा घटनांना चाप बसला असता. धन्यवाद निलेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.